तीन ते सहा पठाण बघितला, त्याचा आता रिव्ह्यू। नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। पठाण खरं तर जरा बघायला उशीरच झाला, कारण मी गेलेलो गावाला, कुड घावनाळ्याला। घावनाळे म्हणजे कुडाळ तालुक्यातलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं, कुडाळ तालुक्यातलं एक छोट गाव। तिथं गेलेलो, ते व्हिडिओ टाकतोच आहे थोडे थोडे। तर आता पठाण बद्दल बोलूया। वाई मध्ये सगळीकडे पठाण चाललं, पण वाई मध्ये काय, आज रविवार 3 शो। वरती किती, बाल्कनीत किती होती मला माहित नाही, पण खाली तर जास्त नव्हतेच, 10-15-20 एवढेच असतील का, मला काय कळत नाही। तीनला सिनेमाला जाताना मी बुक माय शो मोबाईलवर तिकीट काढलं, कारण म्हणलं हा तर पिक्चर चालणार जोरात, हाऊसफुल म्हणजे वाईट सुद्धा होईल हाऊसफुल असं वाटलेलं, पण काय त्या म्हणून गर्दी नव्हती काय। आणि इथं विशेष म्हणजे पोस्टर लावलं नव्हतं, पोस्टर लावलं नसल्यामुळं एक आकर्षण असं बघण्याचं हे असतं ते झालं नाही असं मला वाटतं। पोस्टर का लावलं, काय 2-3 दिवस मी वाईट नव्हतोच। 26 हो, त्यामुळं आज काल आलो दमलेलो बेपाराच, मग आज म्हणलं बघावं आज। तर नक्की काय झालं मला काय कळलं नाही, पोस्टरच काय लावले नाहीत किंवा काय। सिनेमा मला तर चांगला वाटला, मधी मधी थोडस हे झालं आणि काय काय गोष्टी खटकल्या। थोडं ती पाकिस्तानची ही चांगली दाखवली, ते म्हणजे थोडं हे वाटलं। आणि आणखी असं 2-3 थोडं, पण बाकी तेवढं सोडलं तर बाकी सिनेमा चांगला आहे। सिनेमातली गाणी सुद्धा मला आवडली, आणि शेवटचं गाणं ते आपण उठू, शेवटचं गाणं कधी लागलं, सिनेमा संपला की माणसं उठतात, पण ह्या वेळेला तसं नाही झालं। जेवढी होती बऱ्यापैकी बसून राहिलेली, गाणं चांगलं म्हणजे गाण्याचं लोकेशन, चित्रीकरण, तिथली दीपिका, शाहरुख खान आणि ते गाण्याचं म्युझिक, बोल पण बऱ्यापैकी वाटले, त्यामुळं कोणी उठलं नाही शेवट झाल्यावर, गाणं झाल्याशिवाय। तर सिनेमाची स्टोरी साधारण एक था टायगर वगैरे कसे सिनेमा तसे म्हणजे स्पाय सोल्जर त्या टाईपची आहे। सिनेमाला वेग चांगला आहे, मध्ये थोडं 1-2 वेळा थोडस रेंगाळलेलं आहे, पण तरी बाकी इतर वेळा वेग चांगला आहे। आणि यातली ऍक्शन दृश्य मला आवडली, ऍक्शन दृश्य आणि स्टंट म्हणजे जी दृश्य ती हॉलिवूडच्या तोडीची आहेत असं माझं मत आहे। बऱ्याच जणांना काय आणखी वाटतं कोण असतो, पण माझं तर मत आहे हॉलिवूडच्या तोडीची ही ह्याची दृश्य आहेत। अरे हो, तुम्ही ते सलमान खानचा कॅमियो ते सांगितलं नाही ना तुम्ही? हो, आता काय बरंच माझ्या रिव्ह्यूला उशीर झालाय, त्यामुळे बऱ्याच जणांनी बघितलं असेल, तेव्हा आता काय सांगायला हरकत नाही। सलमान खानचा कॅमियो यामध्ये आहे आणि एंट्री खूप मस्त आहे, मस्त एंट्री दाखवली आणि थोडा वेळ आहे ते अगदी सलमान मस्त हे केले आणि पब्लिकला आवडलं सुद्धा सगळं। आणि शेवट पण बघा, शेवट पण त्यात थोडं दाखवलंय, याचा अर्थ ते दोघात मिळून आता एखादा पिक्चर येईल, पठाण आणि टायगर असं काहीतरी अंदाज आहे माझा। शाहरुख खाननं शाहरुख खान नेहमीप्रमाणे करतो तसं काम केलेलं आहे, यावेळे तरी चांगले 6-पॅक आणि दिसतोय अजून चांगला, म्हणजे वयाच्या मानानं। आता तुम्ही म्हणाल मेकअप केला किंवा इतर काय केलं, तरी पण थोडं तरी राखायला लागतंच ना, मेकअपनं सगळंच अगदी हे होऊन जात नाही। दीपिका पादुकोण चांगली दिसली, पण सगळं त्या दोघांपेक्षा जॉन अब्राहम थोडा अधिक असं वाटतो, त्याचंही काम चांगलंय। आणि हे लोकेशन जे आहे दुबई किंवा स्पेन इथले, ते खरोखर तिथेच घेतलेले आहेत आणि
खूप लोकेशन चांगले, चित्रीकरण कॅमेरा वर्क एकदम भारी आहे, स्टंट भारी आहे, हॉलिवूड स्टाईलचाच पिक्चर झालेला आहे. कदाचित मला वाटतं हा जेवढा चाललाय, पिक्चर आहे चांगला पण जेवढा चाललाय तेवढा कदाचित म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा कमी चालला असता. पण बायकॉट वाल्यांनी ह्याचं नाव विसरून दिलं ना, अगदीच त्याचं नाव सारखं सारखं सारखा म्हणजे त्याचं जाहिरात केल्यासारखंच झालं ते. त्यामुळे त्यांनाही ते श्रेय जात चित्रपट चालवण्याचं. सिनेमातली गाणी पण दोन तीन आहेत ती मला बरी वाटली. कारण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सिनेमात जुना कुठल्या गाण्याचं रिमेक करून ते एक वाजवलं नाही ते एक बरं केलं. नवीन एक दोन का गाणी असो पण नवीन करा. ते जुना आम्ही बघितलेले आहेत गाणी बिणी, तेच परत नको. रिमेक कुठल्या गाण्याचा करू नका. म्हणून मला तो पठाणा आवडला की काय उगाच नवीन गाणं आणि त्यातलं म्युझिक पण मला आवडलं. ढाक 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 असं फास्ट एकदम हे म्युझिक वगैरे आवडलं मला ते. रोहित शेट्टीने जरी मार खाल्ला असला तरी सिद्धार्थ आनंद अजून टिकून आहे आपलं डायरेक्टर असं म्हणायला काय हरकत नाही. यशराज हा जर पिक्चर चालला नसता तर यशराजचं लय अवघड झालं असतं. पण यशराजचं नाव राखलं ह्या सिनेमाने. पुणे मुंबई आणि इतर सगळीकडं पिक्चर चालतोय चांगला. मी त्या बुक माय शोला चेक करतोय त्यामुळे चालतोय पिक्चर हा असं एकंदरीत वाटतंय. यावेळेला मी उशिरा बघितला पण त्यामुळे रिव्ह्यू टाकू का नको असं वाटलेलं. म्हणजे म्हणलं आपण रिव्ह्यू टाकले म्हणतील इतक्या उशिरा सगळ्यांनी बघितले रिव्ह्यू टाकताय का नाही. पण काय काय माझे जे सबस्क्रायबर असतील म्हणा किंवा काय बघणारे माझा त्यांनी नसते बघितला नसला तर ते बघतील किंवा नाही बघणार असं काहीतरी होईल. हा या सिनेमात अविश्वसनीय मात्र बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यांना जर हे कुणाला असला आवडत नसेल तर त्यांनी मग मात्र जरा हे करावं. म्हणजे मास पिक्चर असतो त्यात ह्या अविश्वसनीय गोष्टी असतातच. त्याचा जास्त विचार करू नका आणि पिक्चर बघा मग असं माझं म्हणणं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.